सांगे दादा किती भेटले सगळ्यांनी? चार भेटले, चार सरके आणि नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विशाल पाटील सातपाटी. अवघ्या मित्रांनो, आज आपण मासेमारी करण्यासाठी आपण समुद्र आले आहोत, पापडी मासेमारी करायला. तुम्हाला आज छान छान माशांचे व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पहिले मित्रांनो, वारा आणि वादळ असून लाटांच्या वेदना असून आपली बोट समुद्राच्या मार्गाने दिशेने चालतो. आपला पोली बांधव जीव धोक्यात टाकून सुद्धा मासेमारी करायला जातो. पहा मित्रांनो, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळच्या सूर्यास्ताना जाळी टाकतात. पाहूया मित्रांनो, आज सकाळला जाळी टाकायला सुरुवात आहे आणि आप पाहू शकतात सूर्यास्त असता सकाळचा सूर्य खूप छान उगवला आहे. पाहूया मित्रांनो, आता सर्व जाळी आपले लावून झाले आहेत समुद्रामध्ये. मला वाटते 2 ते 3 तासानंतर आपण जाळी उचलायला सुरुवात करणार आहेत. पाहू मित्रांनो, आजचा नजारा. वातावरण पण खूप खराब आहे आणि वारा पण आहे. पाहूया मित्रांनो, आपली बोट किती हालते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आपला झेंडा आलाय जवळ, पहिला तिसरा झेंडा आहे. अगं उचलले झेंडा, उचल. सरका काढतो सुरेश भाऊ झालीमधला. दाखव किती मोठा आहे सरका. वा खूप छान आहे, मोठा सरका आहे. पाहूया मित्रांनो, आपल्या आता जालीवर लागला आहे सरका. पाहूया किती मोठा आहे आणि वर घेतला आहे. पाहू शकतो मित्रांनो, मंगे जा सरका काढून दाखव किती मोठा आहे बघा. आणि बाजूला येतो दुसरा सरका आला आहे 80 वर, म्हणजे खालच्या बाजूला आला आहे. राजूभाऊ दाखव हा किती मोठा आहे बघा. सरकी चालूच आहेत मला वाटतं, आज चांगली मस्ती भेटणार आहेत. मंगेश दादा सारखी काढून दाखव. अरे वा खूप छान आहे, छोटा आहे. जाळी उचलायची बाकी आहे अजून. मला वाटते 30 ते 35 जाळी उचलायची आहेत. कमीत कमी आपल्याला 6 ते 7 वाजतील संध्याकाळी. होय मित्रांनो, आपण झाला किती आहेत. आता घेताना सरगे देखील चालू आहेत. आज सरगा म्हणजे पापलेट आपले किती भेटणार आहेत ते तुम्ही आज व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. हा व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे पहा. होय मित्रांनो, बाजूला आले पाले मासे, छोटेवाले पाले मासे आहेत. आणि आज जाळीवर किती मासली भेटली आपण पाहू शकतो मित्रांनो. पापलेटनी भरला 1 कॅरेट पूर्ण आणि आपल्याला 2 चिंबोर भेटले आहेत. पाहूया मित्रांनो, आज बाईसाठी खाणार आहेत चिंबोर. 2 चिंबोर भेटले आहेत आणि छोटे रावस आहेत, शिंगाली पिवळी शिंगाली मिक्स मावरा आहे. पाहूया मित्रांनो, आज झाला सर्व उचलल्यावर तुम्हाला माहीत पडेल सर्व किती मासे आले आणि किती कॅरेट मासे भेटले आपल्याला. मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो. पाहूया मित्रांनो, बाजूला आल्यात सरगा आणि इकडे 2 सरगे आले, 2-3 आले. भाऊ आज सरगे देखील चालू आहेत, सरगे झाल्याला देखील चालूच आहेत. आणि एके बाजूलाच 5 ते 6 सरगे मोठे भेटले आहेत. भाऊ मित्रांनो, आणि मंगेश दादा दाखवतो. मंगेश दादा किती भेटले सरग्याने? 4 भेटले, 4 सरगे आणि 5वा खाली पडला आहे. चला मित्रांनो, सरगे चालू आहेत. सर्व मिक्स मासे एका कॅरेटमध्ये भरायला घेतले आहेत अमित दादाने. शिंगाळी पाले मोशी सर्व एका कॅरेटमध्ये करून ठेवायला लागला आहे अमित दादा. चला आता पुढचा व्हिडिओ पाहूया मित्रांनो. आणि प्रदीप दादा काय सरगा भेटलाय, मोठा सरगा आहे. वा खूप छान आहे, त्यांनी पण सरगा देखील उचलला आहे मंगेश दादानी. खूप छान, एक छोटासा 4 भेटला आहे म्हणजे मोशी आणि मंगेश दादा. शार्क आहे आणि बाजूला पाला मासा आणि सरगा पण आहे. 400 ते 500 ग्रामचा असेल. आणि बाजूला 2 बघा पाला मासा आणि सरगा.
चक्कर पाहूया झाले की नाही सुरुवात आहे आणि बाजूला बर्फ काढतो रमेश दादा हाय मित्रांनो बर्फ काढून हे सर्व पापलेट एक कॅरेट भरला आहे तो आज पॅकिंग केलं जाईल बाजूला सरके चालू आहेत पाहूया मित्रांनो आज चांगले मासले आपल्याला भेटणार आहेत मला वाटते अजून झाले बाकी आहेत भाऊ मित्रांनो आपल्याला भेटला आज पाला पण भेटला आहे बघो पाला किती मोठा आहे अरे वा खूप छान आणि प्रदीप दादानी दाखवला आहे आपल्याला पाला मला वाटते एक किलोचा पाला असेल तो दाखवर चिंबुरा किती मोठा आहे पूर्ण अंड्याने भरलेला आहे चिंबुरा आणि एक कॅरेट पापलेट हा एक कॅरेट आपण खणामध्ये टाकला आहे आणि सर्व पापलेट एकसारखे मांडले जातील आणि त्याच्यावर बर्फ मारला जाईल पहा मित्रांनो पुढचा व्हिडिओ पूर्ण एक कॅरेट बर्फ पडलेला आहे आणि तो खणामध्ये टाकतो सर्व पापलेटवरती बर्फ कसा मारतो पाहूया मित्रांनो आपले पापलेट चांगले राहो म्हणून एकदम बर्फ जास्त मारतो बर्फ फोडण्याचं काम चालू आहे रोहित भाऊ एक आठवडीने बर्फ फोडतो आणि बाजूला जाला उचलण्याचं काम चालू आहे आपले खलाशी सर्व कामामध्ये लागलेले आहेत मित्रांनो आपल्याला वाटतो की कोळ्याचा धंदा खूप आराम असतो आराम नाही आम्हाला खूप काम असतो डेली टाईम काम असतो कारण आपली जाला उचलेपर्यंत आपण थांबू शकत नाही कामाला लागलेले असतात पाहूया सर्व खलाशी बागी लोक बाजूला कामे करतात बर्फ फोडतात कोण जाळी उचलतात काही बागी मासे काढतात जाळीमधून नमस्कार मित्रांनो आज आपल्याला खूप सारे पापड लागले आज पाहिलं तर मी एक कॅरेट आपण टाकला आहे आणि जाळा आज उचलतात जाळा उचलल्यानंतर आपल्याला माहीत पडेल किती पापड आले तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बऱ्या असल्याने आपल्याला स्टेरिंग स्टेरिंग फार फिरवायला लागते पाहूया मित्रांनो आणि आमची खलाशी लोक चाली घेतलं ते बघूया बागी लोक जाली उचलतात रामदास दादा आपण आणि रमेश दादा सुरेश दादा हा मित्रांनो कसे जाली उचलतात संध्याकाळची वेळ झाली आपली जाला बाकी आहे 6 ते 7 जाला बाकी आहेत दुसरा कॅरेट आता भरला आहे पापलेटनी आणि बाजूला कॅरेटमध्ये मिक्स मासले आहे शिंगाळी दाताल गोवा मासा आणि पाला मासा आणि आपली जाला 3 ते 4 बाकी आहेत मित्रांनो आपल्याला 2 कॅरेट आज पापलेट भेटला आहे पाहूया मित्रांनो आणि आज चांगला दिवस आहे आपला माशाचा कारण की आज आम्हाला मासली खूप छान भेटले आहे पापलेट आणि शिंगाळी भेटले आहे 2 कॅरेट शिंगाळी मित्र आणि दोस्त कॅमेरामॅन आहे फुल व्हिडिओचा कॅमेरामॅन आहे अरे मित्रांनो सुरेश भाऊ खणामधला बर्फ काढतो एके पारायेने फोडून तो एके बाजूने फोडल्यानंतर बाहेर निघतो आणि बाजूला एक कॅरेट आहे पहिला त्याचा आहे पाहूया मित्रांनो बाजूला आपले बागी लोक जाळी उचलतात मला वाटते 2 का 3 जाळी बाकी आहेत पाहिलं मित्रांनो आपण पहिले एक कॅरेट पॅक केलेला होता पापलेटने आणि दुसरा कॅरेट आपण आपल्याला भेटला आहे दुसरा कॅरेट आपण खणावर टाकत आहेत हा सर्व पापलेट टाकून एका खणामध्ये त्याची सारखे रेवळ केले जाते सारखे मांडले जाते पापलेट मग त्याच्यावर बर्फ मारला जाईल मित्रांनो पहा मित्रांनो पुढचा व्हिडिओ एका डिशने बर्फ एका कॅरेटमध्ये फोडलेला तो आपल्या सुरेश दादा हातात देऊन पापलेटची अशा प्रकारे पॅकिंग केली जाते पाहूया मित्रांनो संध्याकाळची 7 वाजणार आहेत झाला आज उचलतात
आणि आपल्याला वाटतंय 2 ते 3 जणं बाकी आहेत, 2 पापलेट आले आहेत. पाहूया तुम्ही जा ना रात्रीच्या वेळी शेवट झाले असताना 2 पापलेट आले. दाखवतो पापलेट, दाखवा मित्रा. अरे वा खूप छान आहे. आणि पापलेट रात्रीच्या वेळी भेटल्या पेणा आणि बाजूला आले काठी मित्र, दाखवली काठी. ए छान मित्रा काठी आले. माझ्या मित्रांनो सर्व झाली आता आपली उतरून झाले आहेत आणि आपल्याला लागले शेवटचे 2 ते 3 झालेला. आपल्याला पापलेट भेटले आहेत. पाहूया आणि झाली सर्व आता उतरून झाले आहेत. सर्व झाले उचलून झाले आहेत आणि शेवट झाले जे पापलेट किती पाहूया मित्रांनो. मला वाटते 15 ते 20 पापलेट असतील. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ मी दाखवले आहेत छान छान माशांचे आणि छान छान पापलेट शिंगाळी मुशी असे सर्व मिक्स माशांचे व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ इकडेच एंड करतो मित्रांनो. जय किराई.